तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणाऱ्या आटाचे सर्टिफिकेट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे त्यानंतर व्हेरिफिकेशनसुद्धा प्रकारे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही इथं सर्च बॉक्समध्ये टाईप करूनसुद्धा या पोर्टलवरती येऊ शकता एन सी व्ही टी त्यानंतर इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर याची लिंकसुद्धा तुम्हाला डायरेक्टली आपल्या प डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर इथं दि दि आल्यानंतर तुम्हाला इथे एक ट्रेनरचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ट्रेनर प्रोफाईल यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसत असेल तर तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचा आणि लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची आहे तरी इथं डेट ऑफ बर्थचा ऑप्शन येईल त्यानंतर इथं कॅपच्या जशाच्या तसा जर तुम्हाला कॅपच्या कळत नसेल तर तुम्ही इथून कॅपच्या रिप्लेससुद्धा करू शकता त्यानंतर या मार्कवरती क्लिक केलं तरी चालेल न केलं तरी चालेल त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुमच्या बाबाचं नाव आणि अडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे त्यानंतर कॅपच्या टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर मी माझी संपूर्ण डिटेल्स इथून फिल करून घेत आहे तर मी माझी इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे त्यानंतर सबमिटवरती मी इथं क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझी जे काही प्रोफाईल आहे ती इथं ओपन झालेली आहे त्यानंतर एकदम खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर मी थोडी माझी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर एकदम खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल ऑल मार्कशीट किंवा तुम्ही इथून प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता तर इथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येईल तर तुम्ही डाउनलोड यावरती क्लिक करून डाउनलोड करायचं आहे तर मला सर्टिफिकेट डा काढायचं आहे तर आताला या प्रिंट सर्टिफिकेट यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर बघू शकता आपलं जे काही सर्टिफिकेट आहे तिथं डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून काढू शकता तर अशाच प्रकारे जे व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला आयटीबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा